आता पालघर जिल्ह्यामधनं एक धक्कादायक बातमी आहे. पालघर जिल्ह्यात 10 आश्रमशाळेतील 250 अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. रणकोळ, आंबेसरी, खंबाळे या आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची माहिती आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कांबळगाव इथल्या सेंट्रल किचनमधून हा भोजन पुरवठा होत असून हे सेंट्रल किचन शासन स्वतः चालवतं. रात्री दुधी भोपळ्याची भाजी होती, या भाजीमधून विषबाधा झाली असावी असा संशय व्यक्त होतोय. विद्यार्थ्यांना ऐना आणि कासा इथल्या शासकीय रुग्णालयात तर खंबाळे इथल्या विद्यार्थ्यांना वाणगाव आणि आंबेसरीतील विद्यार्थ्यांना कंजाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 5:30 दरम्यान आश्रमशाळा रणको येथे जवळजवळ 28 विद्यार्थी आलेले आहेत. त्याच्यातले 8 विद्यार्थ्यांना इथे IPD केलेले आहे आणि 20 विद्यार्थी त्यांना OPD वर ठेवलेले आहेत. आणि जे 8 विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आता सॅम्पल तपासणीसाठी पाठवतोय. त्यांची प्रकृती स्टेबल आहे, सगळ्यांचा BP वगैरे नॉर्मल आहे, अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना. डहाणू प्रकल्पाअंतर्गत ज्या शाळा आहेत, जवळपास 33 आश्रमशाळा आहेत, त्या शाळेमधील काही शाळेमध्ये मुला मुलींना उलट्या, जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक, जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील, त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला ॲडमिट केलेले आहे. जवळपास ॲडमिट केलेले जे 250 आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास 500 मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे OPD मध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला डिस्चार्ज दिलेले आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.